आशीर्वाद तुझा एक विराए। पाकलीचं काय झालं? त्याबद्दल सुद्धा बोलू आपण। मला त्याबद्दलच ऐकायचंय ताने, पण मला तुझ्याशी बऱ्याच गोष्टींविषयी बोलायचंय। पण ते बोलणं सुरू करण्याआधी हे एकविराईचं कुंकू लावते तुला। काय होत आहे? बस सावकाश, काय होत आहे? विमाई, 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 विमाई काय होत आहे? विमाई, विमाई काय झालंय? तानियाने भीमाईला काय केलं? नंदन काका हो इथे या ना। मी कशाला? काय झालं विमाईला? त्या अचानक कशा चक्कर येऊन का पडल्या? अहो ते नंतर सांगते तुम्हाला, मला आधी पाणी घेऊन येऊ दे, तुम्ही थांबा इथेच। ओ भीमाई उठा, कसलं कुंकू लावलं हो तानियाने तुम्हाला? अचानक काय झालं? ओ भीमाई उठा ना, अशा कशा या चक्कर येऊन पडल्या? या तानियाकडे सापवाल्या बाई सारखी काही शक्ती बिकती तर नाही ना? ओ भीमाई, भीमाई, प्रेरणा हा कोळीवाडा ना अजब आहे, इकडे कोण काय करेल याचा काही नेम नाही। भीमाई, ओ भीमाई, 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 तानिया बघ ना ते उठतच नाहीयेत। काय झालं ग त्यांना? अशा कशा चक्कर येऊन पडल्या अचानक? काहीच कळत नाहीये, मी माझ्या औषधांचा बटवा घेऊन येते, कदाचित रक्तदाब वाढला असेल। बरोबर, तुम्ही कुठे जाताय? मी येईपर्यंत इथेच थांबा। सोड हे, जे काय करतेस ते ठीक नाही करत आहेस तू। काया काया महामायेची छाया। माती तू खायची आणि राग माझ्यावर काढतेस। मोचन महाराजांचा आदर करतो म्हणून, नाहीतर आत्ता तू जे काही केलंस ना तुला इथंच संपवलं असतं मी। ए मला डोळे नको दाखवू, स्वतः चूक करून राग माझ्यावर काढतेस, उलट तू खाली मान घालून माझी माफी मागायला हवी। ए बळी, महामायेच्या शक्तीवर अविश्वास दाखवायचा नाही। काया काया महामायेची छाया, तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, ते मी खपवून घेणार नाही। ते करायला तू भाग पाडलंस मला, आपण केलेल्या चुकांमुळे आपल्या गुरुचं नाव खराब होतं एवढं कळायला नको तुला? थोडा था ही पाकळी कुणी चोरली हे शोध। मला तर वाटतं ही तानिया सगळं करते, ती तुम्हाला फसवते, दिसते तेवढी साधी पोरगी नाही ती। तसं असेल ना तर तिला त्याची किंमत मोजावीच लागेल। बोलू नको, फक्त मोजायला भाग पाड तिला, काही कर डोळे फोड तिचे, पण सिद्ध कर तू महामायेची शिष्या आहेस ते,
महामाया महान आहे, तिच्यासाठी मी काहीही करेन। मला कळत नाही माझ्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कर्त्या पुरुषावर एवढ्या जबाबदाऱ्या याव्यातच का? भीमाई, तुम्ही फक्त बेशुद्धच झालात ना? ओ भीमाई, भीमाई आहात ना? ओ भीमाई, भीमाई म्हणजे आहात ना तुम्ही? म्हणजे तुम्हाला काही अहो अशा काय बघताय? मी आहे, मी तानियाचा काका नंदन, ज्येष्ठ श्रे तानी। तानी कुठ? तानी औषध आणायला गेली आहे, मी तिला बोलवून आणतो। ती पोरगी, ती पोरगी खरी नाही। ती पोरगी इथं राहिली तर कोळी वाऱ्यावर लई मोठ संकट येणार आहे। त्यांनी मना वश करण्याचा प्रयत्न केलाय। ती पोरगी, ती महामाया, खूप मोठ संकट, खूप मोठ संकट आहे। हा एकवीरा, हा एकवीरा, म्हणजे तानीला वाच, म्हणजे तानीला वाच। ती पोरगी, तिला इकडनं बाहेर करा, तिला इकडनं बाहेर करा, सगळी गडबड आहे। तानी, तानी काय झालं? हॉस्कुली मध्ये तू एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? आणि एवढ्या घाईघाईनं कुठं निघाली होतीस? अहो भीमाईकडे गेले होते बोलायला म्हणून, पण बोलता बोलता चक्करच आली तिला, आता तिच्याच कडे जाते। अरे देवा, या काय झालं तानी? मी पण येते तुझ्या बरोबर, हातकुली मध्ये माझी तुला मदतच होईल। हो चल सर। तानिया, म्हणजे आता भीमाई सगळं खरं खरं तानियाला सांगून टाकणार, आणि तुळसा कोण आहे हे कळलं तर सगळं गोंधळ होईल। तुळसा माझ्यावर संशय घेणार आणि मला मारून टाकणार। प्रेरणा, 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 तू आत्ताच नेमके कुठे बाहेर गेलीस? या ज्येष्ठ श्रेष्ठ कर्त्या पुरुषाला पटकून पटकून मारते काय ही बाई? हिला सुद्धा ना कोणीतरी पटकून पटकून मारलं पाहिजे, माझा ना बदला घेतला पाहिजे, ते सुद्धा तिला सांगून। हे बाबा, तू आहेस ना रे बाबा माझ्या बरोबर, माझी ही तरी इच्छा पूर्ण कर। ती साप वाली जिथे असेल ना तिथे तिला का? म्हणून म्हणून मी तुझ्यावर रागावतो। आणलीस परत तिला? अरे ती जवळ जरी आली तरी माझी हाड वाचतात, भीती वाटते। काय नंदन काका, ए बघतो काय रे असं? दुःख झालं मी आले म्हणून? नाही, मला असं वाटतं की तू इकडे यायला नको होतस। काय आता तुझी वाट लागणार आहे? भीमाई आता तुला सोडणार नाही का? मला कोण काय करणार आहे? याला ना ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात। काय झालंय? काय आहे, भीमाई आता ना सगळं खरं बोलायला लागलीये। तुझा तिच्यावरचा प्रभाव संपलाय। काय? मी खरं सांगतोय, मी आता जे काही बघून आलो ते तुला सांगतोय। आता ना तुझं बिंग फुटणार, आता तुझं काही खरं नाही।
या तानियाला सुद्धा ना आता तिथे येण्याची घाई झाली आहे. आता ही येणार आणि मी हिला थांबवलं नाही तर ती सापवाली मला धुणार. नाही 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 नाही, त्या तुळसाचं उरकेपर्यंत मला काही करून यांना थांबवलं पाहिजे. नंदन नंदन नंदन, काहीतरी डोकं चालव, काहीतरी डोकं. ताने, हायस्कूल मध्ये भीमाईला काय मेजर मध्ये नाही ना झालं ग? काही कळतच नाहीये, चक्कर कशी आली तेच. तानिया तू कुठे होतीस? हो नंदन काका, तुम्ही बाहेर काय करताय? तुम्हाला भीमाई जवळ थांबायला सांगितलं होतं ना. अगं मी आतच होतो, तुला बघून बाहेर आलो. हे बघ, या ज्येष्ठ श्रेष्ठ कर्त्या पुरुषाच्या अनुभवावरून मला असं वाटतं की आपण भीमाईसाठी एखादा स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवायला हवा. काय? अगं मी काहीतरी बोलतोय ना, जरा थांब ना, ऐकून घे ना. मला असं वाटतं की आपण भीमाईला ना एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया. हा नंदन काका, डॉक्टर मी आहे की तुम्ही? अर्थातच तू. मग मला ठरवू दे ना हे सगळं, तुम्हाला जेवढं सांगते तेवढंच करा तुम्ही. हे बघ, पण मला माझ्या अनुभवावरून असं वाटतं की आपण भीमाईला एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलं पाहिजे. हॉस्पिटल? एकविराय, हॉस्पिटल मध्ये हे काय झालं ग? तानी, ह्यो काय बोलतो आहे? हायस्कूल मध्ये लय सिरियस मॅटर आहे काय? नाही मालूम मावशी. नंदन काका, तुम्ही उगाच काहीतरी बोलत नका, बसू मला भीमाईकडे गेलं पाहिजे. अग अग थांब थांब, हे बघ, माझा ना एक डॉक्टर मित्र आहे, तू त्याच्याशी बोलून घे ना, मी त्याला फोन लावतो. हा हे घे, तू त्याच्याशी बोलून घे. ए कोण आहेस तू आणि इकडे काय करतेस? मी कोण आहे? हो, भीमाईच्या घरात येण्याची हिंमत कशी झाली तुझी? तानी, सुली, हिला इकडनं बाहेर करा. तू मला बाहेर काढणार? तू वाईट शक्तीये, तुझं इकडं काय काम? ते आता तुला कळेलच. मना हात नको लावूस, तू जा इकडनं, जा. ओम नमो महामाये देवांशी भीमाई मे वश्यम कुरु कुरु स्वाहा, काया काया महामायेची छाया. काया काया महामायेची छाया. काका, फोन वगैरे करत बसायची काहीच गरज नाहीये, मला आधी तिला बघू तर द्या. बघ, तुझ्या काढ्यांचा काही ना उपयोग होणार नाहीये. मला असं वाटतं की त्या डॉक्टर मित्राला आपण बोलवून घेऊया, तू करेल ना काहीतरी? नंदन काका, अहो ते येणार कधी, पाहणार कधी, तुम्ही काहीतरी बोलत नका हो बसू, मला भीमाईकडे गेलं पाहिजे. मी भीमाईसाठीच करतोय ना हे सगळं, तू त्याच्याशी 2 मिनिट बोलून तर घे. बर ठीक आहे, लावा फोन. हा एक मिनिट. नेमके ना आयत्या वेळेला नंबर सापडत नाही काय. नंदन अंकल, ऍक्च्युली मध्ये तुम्हाला येऱ्याच्या डॉक्टरची गरज आहे. ओय तानी, काय झालं काय? एवढं गाई गाई ना घरात शिरतावते? भीमाईला चक्कर आलीये. काय तानिया, आपण भीमाईला दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया. ऐक माझं, डोकरायला चक्कर आली आणि मना कोणी सांगलं पण नाही. हाय तानी, तुम्ही डोकरायच्या जवळ पण जावाचा नाही, जीव घेशील नाही तर तिचा. यो नंदन अंकल बरोबर बोलताय, दुसऱ्या डॉक्टरला बोलवायला पाहिजे. मग बोलाव दुसऱ्या डॉक्टरांना, तोपर्यंत मी बघते. अगं बघायचंच असेल तर सुली बघेल ना. नंदन काका, तुम्ही का अडवताय मला? कारण मना तुझ्या डॉक्टर की विश्वास नाही आहे. गप बसा सगळे.
तानीनं भीमाईकडे जायला पाहिजे. तानी तू चल आत, मी निहाय तुझ्या बरोबर. चल. डोकरे माई, भीमाई अगं अशी अचानक कशी काय चक्कर आली तुला? आता बरं वाटतंय ना? काय झालं होतं? ठोके मंद चाललेत की चंचल आहेत? बराबर पडतात ना ठोके? मग कशाला एवढी हायमारी करतीस? अग तुला अचानक चक्कर आली. डोकं बराबर आहे का ग तुझं? हा, मना काय पण झालेलं नाहीये. अग खरंच बेशुद्ध पडली होतीस तू. नंदन काका होते ना इथे, त्यांना विचार. तानी लय झाला हा तुझा? एकदा डोकऱ्यांनी सांगितलं ना तिला काय नाही झाला, मग तिला काय नाही झाला. आणि तू ना तिच्यापासून लांबच राखलला ना. तू जवळपास असली ना की काय ना काहीतरी होत आहे तिला. सुले काय बोलतोस तू? ह्या डोकऱ्या कऱ्यावरनं पडली तेव्हा हीच होती ना तिच्या बरोबर. काय झाला? तुझ्या जीवाला काय हार? मोठी बहन आहे ना तुझी. ए मालू मावशी, तू आमच्या फॅमिली मॅटर मध्ये पडू नको. हा तुला आधीच सांगतय. सुले तुझं तोंड. मालू मावशी उगाच वाद नको. सुली अगं मी इथे भीमाईसाठीच धावत पळत आले. हा बघ बटवा. तुझी डॉक्टर की आहे ना चार हात लांब ठेवायची. तुझा इलाज ती मोन्याची पोर बघताय वरून ढगात न्या. ए सलिंगी करून सुले हिला बाहेर काढण्याचा तुला काय अधिकार? बस मना काय पण झालेलं नाहीये. बरी आहे मिनी. तेव्हा तानी तू तुझ्या घरला जाता. तुला वेगळं सांगायला पाहिजे का? शिवारे आज यायला खूप उशीर झाला तुला. भारमुनांना किती वाट बघत होते तुझी. जेवणाची वेळ झाली होती ना त्यांच्या. जेवण घेवायला सांगायचं ना त्याला. अग आज मार्केटला लय गर्दी होती. हिशोब करेपर्यंत लय वेळ गेला. कुठं आहे कुठं तो? झालं त्यांचं जेवण, देवळात गेले. तानी तू घरी आहेस म्हणून मला अजिबात टेन्शन नाही ग त्याचं. भूक लागली असेल ना तुला, पण जेवून घे. तू नाही जेवणार? इच्छा नाहीये माझी. सकाळपासून कायच खाल्ला नाहीस ना? चेहरा बघ एकदा आरशात कसा झालाय ते. मी जरा देवळात जाऊन येऊ का? जा ना, मला विचारण्याची कायच गरज नाही. पण माझं जेवण होईपर्यंत इकडेच बस. अरे मला खरंच भूक नाहीये. तुला माझी शपथ आहे. तानी
काय ग काय झालं? इतके दिवस झाले भीमाईला भेटायचा प्रयत्न करते मी, पण भेटताच येत नाही. तुला तुझ्या बापसाबद्दल विचारायचं आहे ना तिला? हो, पण काही ना काहीतरी अडचणी येत आहेतच. आज काय झालं? चक्कर येऊन पडली अरे अचानक. काय भीमाईला चक्कर आली? मग आता कशी आहे ती? काय बोलली तुला? नाही आता बरी आहे, पण शिवा हे सगळं काय होत तेच कळत नाहीये मला. आता मी कोणाकडून मदत घेऊ, कोणाला विचारू माझ्या वडिलांविषयी? अग भीमाईच सांगल तुला. ठीक आहे, आज बोलणं नाही झालं तुझा, उद्या होईल. हे बघ तानी, इतके दिवस थांबलीस, अजून एक दिवस थांब. प्रश्न थांबण्याचा नाहीच आहे शिवा. मग शिवा, भीमाईचं काहीतरी बिथरलंय, कुठेतरी काहीतरी चुकतंय. काय ते नाही सांगता येणार मला, पण चुकतंय एवढं नक्की.